बॉलीवुड मशहूर अभिनेता और निर्माता निर्देशक महेश मांजरेकर हाल ही में मुश्किलों में पड़ गए हैं। निर्देशक के खिलाफ एक शख्स ने मारपीट का आरोप लगाया है, साथ ही उनके खिलाफ महाराष्ट्र के युवक पुलिस थाने में शिकायत दर्ज करवाई गई है। डायरेक्टर के खिलाफ रोड रेस को लेकर शिकायत की गई है। शख्स ने आरोप लगाया है कि महेश ने बीच रोड पर उनके साथ मारपीट की, उन्हें थप्पड़ मारा और गाली गलौज की। हालांकि ये मामला 15 जनवरी का है। अब इस मामले पर डायरेक्टर का बयान सामने आया है। स्पॉट बॉय से बातचीत में महेश ने कहा, ये पूरी घटना बहुत मूर्खता वाली है। किसी ने मेरे कार पर पीछे से टक्कर मारी, मुझे लगा वो नशे में है। इसके बाद उस शख्स ने अगले दिन शिकायत दर्ज करवा दी और पूरा मामला मीडिया के लिए सर्कस बन गया। पहले पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराने को लेकर अफसोस जाहिर करते हुए महेश ने कहा, ये थोड़ा डराने वाली बात है। मेरे कार को टक्कर लगी जिस वजह से मेरी कार नष्ट हो गई। जब ये हादसा हुआ तब मैं शूटिंग के लिए जा रहा था, इसलिए मैंने इसे इग्नोर करना बेहतर समझा, लेकिन ये मेरी बेवकूफी थी, मेरी गलती थी, मुझे पहले पुलिस के पास जाना चाहिए था। मैं मुंबई वरुण टेम्बोरने कड़े माझ्या गावी येत होतो। रात्रीच्या 9:30 चा टाइमिंग होता। त्यावेळेस मी गाडी चालवत होतो, माझ्या पाठीमागून मांजरेकरांची गाडी आली आणि त्या गाडीने आउटसाईडने येऊन माझ्या समोर येऊन ब्रेक दाबला, कारण त्यांना पुढं टमटम होती, त्याच्यामुळे त्यांनी ब्रेक दाबला। ब्रेक दाबल्यानंतर माझी गाडी जाऊन त्यांना टच झाली। टच झाल्यावर त्यांनी डायरेक्ट उतरून येऊन मला मारहाण केली आणि माझ्या गाडीचं नुकसान भरपाई द्या म्हणून मला शिवीगाळ केली, दमदाटी केली, आणि ते पूर्णपणे नशेत होते मांजरेकर आणि त्यांच्या गाडीतले सर्व। त्यांची गाडीतच पार्टी चालू होती, त्यांनी त्या टायमिंगला त्या ठिकाणी गाडीतून गलास टाकलेले आहेत, पोलिसांनी ह्याची चौकशी करावी। आणि तेवढं असूनच्या असून काल मी टीव्हीला पाहिलं की मांजरेकरांनी कैलास सातपुते आणि त्यांच्याबरोबरची लोक दारू पिली होती असं। माझ्या खानदानीत कोणीही दारू पित नाही आणि त्यांनी कशा पण पद्धतीने चौकशी करावी, मी त्या चौकशीला तयार आहे। परंतु मांजरेकरांच्यावरती माझा एक आरोप आहे सध्या की मांजरेकर दारूच्या नशेत तर होतेच, पण आणखी कुठलं त्यांनी अंमली पदार्थ घेतले होते का हे पोलिसांनी चौकशी करावी। आणि त्या बाबतीत मी न्यायालयात दाद रितसर कायदेशीर मागणार आहे। मी काय कुठली गुंडगिरीची भाषा करणार नाही त्यांच्यासाठी, मी रितसर कायदेशीर न्याय हक्क मागतोय। यापुढे त्यांनी अशा पद्धतीचं गोरगरीब जनतेला किंवा कोणाला अशा पद्धतीचं कृत्य करू नये, या मागचा माझा उद्देश आहे। रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे।